नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अंकिता. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. बेळगाव कुस्तीकार संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कुस्तीचे आयोजन. अनेक कुस्तीप्रेमींनी घेतला होता सहभाग. कुस्ती शौकीनांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद. बेळगाव मधील टिळकवाडी येथे वॅक्सिन डेपो मध्ये वॅटेज पार्क ची होणार निर्मिती. आमदार अभय पाटील यांनी दिली चालना. 16 करोड पेक्षा जास्त खर्च करून करणार उत्तम सुविधा. आता बघूयात सविस्तर बातम्या. 18 मार्च 2019 ला व्हिडिओचा वार्षिक घटिकोत्सव होणार असून ज्ञान संगम आवारच्या सभागृहामध्ये हा समारंभ आयोजित करण्यात आला असल्याचा व्हिडिओचे कुलपती डॉक्टर करी सिद्धप्पा यांनी सांगितले. व्हिडिओच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या घटिकोत्सवामध्ये राज्यपाल वजुभाई वाला, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पद्मश्री पुरस्कार अभियंता व सामाजिक कार्यकर्ता गिरीश भारद्वाज यांना डॉक्टर ऑफ सायन्स गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच कॉलेजमधील अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विश्वेश्वरय्य तांत्रिक विश्वविद्यालयवु ತನ್ನ 18ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಘಟಿಕೋತ್ಸವವನ್ನು ಇದೇ ತಿಂಗಳು ಅಂದರೆ March 18 2019 ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಗೆ ವೀತಾವಿಯ ಜ್ಞಾನ ಸಂಗಮ ಆವರಣದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಡುತ್ತಿರುವ ಸಭಾಂಗಣದಲ್ಲಿ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಘಟಿಕೋತ್ಸವ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಗೌರವಾನ್ವಿತ ಉಪರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳು, ಭಾರತ ಸರ್ಕಾರ, ಶ್ರೀ ಎಂ ವೆಂಕಯ್ಯ ನಾಯ್ಡುಜಿಯವರು ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಆಗಮಿಸಿ ಘಟಿಕೋತ್ಸವ ಭಾಷಣವನ್ನು ಮಾಡುವರು. ಹಾಗೂ ಈತಾವಿಯ ಕುಲಾಧಿಪತಿಗಳು ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಗೌರವಾನ್ವಿತ ರಾಜ್ಯಪಾಲರು ಆದಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ವಾಜುಭಾಯಿ ಆರ್ ವಾಲಾಜಿ ಅವರು ಈ ಸಮಾರಂಭದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿ ಪದವಿಗಳನ್ನು ಪ್ರದಾನ ಮಾಡುವರು. ಹಾಗೆ ಈ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವರು ಮತ್ತು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಸಮಕುಲಾಧಿಪತಿಗಳನ್ನು ಸಹ ಆಗಮಿಸಲು ಕೋರಿದ್ದೇವೆ. ಈ ಘಟಿಕೋತ್ಸವ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪದ್ಮಶ್ರೀ ವಿ ಗಿರೀಶ್ ಭಾರದ್ವಾಜ್, ಖ್ಯಾತ ಅಭಿಯಂತರರು ಹಾಗೂ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇವರಿಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಆಫ್ ಸೈನ್ಸ್ ಗೌರವ ಪದವಿಯನ್ನು ಪ್ರದಾನ ಮಾಡಲಾಗುವುದು. ಘಟಿಕೋತ್ಸವ ಮಧ್ಯೆ ಭಾಗಿನಾರ್ಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅನಿ ಪಾಲ್ಕಾನ ನಗರಾತಿಲ್ ಚನ್ನಮ್ಮ ಸರ್ಕಲ್ ಪಾಸೂನ್ ಸಕಾಯಿ 6 ವಾಜಲ್ಯಾ ಪಾಸೂನ್ ಬಸ್ ಚಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಅಲಿ ಅಸ್ಲ್ಯಾಚೆ ಹಿ ತ್ಯಾನಿ ಸಾಂಗಿತ್ಲೆ. बेळगाव कुस्तीगीर संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आनंदवाडी आखाड्यात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता.
संघटनेच्या रौम्य महोत्सवी वर्षानिमित्त या कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मैदान सुरू होण्यापूर्वी हनुमान फोटोचे पूजन माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहळ्ळी, शिवप्रतिमेचे पूजन ॲडव्होकेट शंकर यल्लाप्पा नावगेकर, तर आखाड्याचे उद्घाटन कृष्णा वासुदेव कटांबळे, रमेश नाईक, आखाडा पूजन गंगाधर परशुराम बिरजे व श्रीकांत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूरचा रणवीर रावळे याच्या हलगी वादनाने उपस्थित कुस्ती शौकीन मंत्रमुग्ध झाले होते. विशेष म्हणजे यावेळी प्रमुख पाहुण्यांचे, माजी मल्लांचे, देणगीदारांचे आणि मैदानात कुस्ती खेळणाऱ्या मल्लांचे स्वागत रणवीर रावळेच्या हलगी वादनाने झाले. संघटनेच्या रौम्य महोत्सवी वर्षानिमित्त 25,000 अधिक कुस्ती शौकीनांच्या साक्षीने रविवारी आनंदवाडी आखाड्यात इराणचा हमीद महजोब याने महाबली केसरी शिवराज राक्षी याला फ्रंट सालतो या डावावर दुसऱ्याच मिनिटाला, तर राजस्थान केसरी भीम राजस्थान याने महापूर केसरी महाराष्ट्र उपकेसरी समाधान पाटील याला 5व्या मिनिटाला छडी टांग डावावर चारी मुंड्या चितपट करत अनुक्रमे लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी पुरस्कृत बेळगाव, मलसम्राट व चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री लिमिटेड पुरस्कृत बेळगाव केसरी किताब पटकविले. बेळगाव केसरी कुस्तीत भीम राजस्थानने समाधान पाटीलला छडी टांग डावावर चित्त करून कुस्ती शौकीनांची मने जिंकली. त्यासाठी त्याला 7 मिनिटे झुंज द्यावी लागली. बेळगाव मल्लसम्राट कुस्ती शंकरगौडा पाटील, विलास बिरजे, मल्लिकार्जुन जगजंपी, श्रीकांत कदम व बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनांच्या हस्ते लावण्यात आली. पहिल्याच मिनिटाला शिवराज राक्षेने एकेरी पट उपसून उलटी मारण्याचा प्रयत्न करीत असताना इराणच्या हमीद महजो पायात आकडी लावून फ्रंट सालतोडावावर राक्षेला आसमान दाखवून उपस्थित 25,000 कुस्ती शौकीनांची मने जिंकली. ही मानाची कुस्ती आयोजित केलेली आहे. हा त्याचप्रमाणे हा जगजंपी बजाज यांनी, जगजंपी बजाजचे मल्लिकार्जुन जगजंपी यांनी आम्हाला फार मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्याचसोबत नागेश छाबरिया बीआरडीएसचे मालक यांनी सुद्धा फार मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. वा, अभिनंदना, धन्यवाद. आणि एम आर पाटील सर, आपल्याला रणवीर सिंग कोच माईकडच्या बाजूला बोलवत आहेत. एम आर पाटील सर, रणवीर सिंग कोच, आखाड्याच्या समोरील बाजूला उभे असलेले लोक बसून घ्यावे माईकडच्या. अचानक मृत्यू झाला, रक्षा विसर्जन व्हायचं होतं, शुक्रवारी रक्षा विसर्जन झालं आणि आम्ही गुरुवारी रात्री बॅग वरून त्याला बाहेर काढला आहे. डोळ्यातले अश्रू पुसत पुसत तो ट्रायल पाटीला गेला होता. धन्यवादच्या वीराची. आणि तिथून दिल्लीला गेला, तुर्कीला रवाना झाला. आईचं रक्षा विसर्जन गावाने केलं आणि येताना त्या मातोश्रीला अर्पित केलं. सुवर्णपदक घेऊनच भारत देशाला मागे आला तो थोर पाटील आहे. धन्यवादच्या वीराची, धन्य धन्यवादच्या खानदानाची. भारत मातेचं गीत गायलं गेलं आर्मीला. बाप काय ताकद आहे बघा ती. रोहित दलाल केलं पण खालचा कर्नाटकचा धन्या भाग आहे. कार्तिक काटे त्याचं नाव आहे. हो, हलणारा नाही आणि मेचणारा नाही. दोन्ही वाघाच्या कायद्याची आणि वाघाच्या दिलाचे तुमच्या आमच्या सारखी नाही. आमच्यातलं कोण आता कच्च्या दिलाचं असलं तर उठल बाहेर जावा, भलतच काहीतरी वाट्याला यायला नको. थरका पुडवणारी कुस्ती आहे. अंगावर शहारांनारी रोमांचकारी लढत आहे. रोहित दलालने कब्जा घेतलेला आहे आणि छोळी मारण्याचा प्रयत्न होता, हुकला रोकला कार्तिक काटेना. परत तिथंच घटना मारण्याचा प्रयत्न दुसऱ्या क्षणाला लगेच रोहित दलालचा, तोही रोखला. मजबूत दोन्ही पोर आहेत,
छायाचित्रकार सर्वांचं अभिनंदन आणि सज्जन प्रेक्षक वार्ताहरांच्या लेखणीला लेखणी भांतर म्हणतात आणि मैदानातल्या कुस्तीगीराला बर्ची भांतर म्हणतात. आज लेखणी भांतर आणि बर्ची भांतरांचं समीकरण घडायला लागलं बघा आनंदवाडीच्या आखाड्याला. बापरे बाप शिवराज राक्षस हा बापरे बाप प्रचंड पक्तची दोडी पोरात बघा तो दुपसाल लागलं शिवराज राक्षस तो बा तो बा तो बा अंगावर पडेल विश्वनाथ पाटील साहेब चांगला बापरे बाप चालतो फ्रंट चालतो फ्रंट चालतो राजस्थान छडी तांडावरती विजय झाला. पाचव्या मिनिटाला भीम राजस्थान. बेळगाव केसरी किताबासाठी समाधानने बगलडूब काढण्याचा प्रयत्न केला. पाचव्या मिनिटाला भीम दुहेरीपट काढून छडी टांग डावावर चित केले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्तीत कर्नाटक केसरी कार्तिक काटे दावणगिरी रोहित दलाल महाराष्ट्राच्या दुहेरीपट काढून रोहित दलालने खाली घेतले. एकलांगी भरून चित्त करण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी कार्तिक काटेने खालून डंकी डावावर मात केली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन ऋषिकेश पाटील कर्नाटक केसरी किरण दावणगिरीवर थंडर डावावर विजय मिळविला. ही कुस्ती 5 मिनिटे चालली. या कुस्तीच्या निकालावर प्रेक्षकांनी आक्षेप घेतल्याने उपस्थित कुस्ती शौकीनांना व्हिडिओ चित्रण दाखवावे लागले. त्यानंतर कुस्ती शौकीनांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. चौथ्या क्रमांकाची कुस्ती सौरभ पाटील आणि इराणचा रेझा अली अकबर यांच्यात झाली. सौरभ पाटीलने रेझा अली याला एकलांगी डावावर चितपट केले. सौरभला आकर्षक लढत म्हणून जगजंपी बजाजचे मल्लिकार्जुन जगजंपी यांनी चषक देऊन गौरव केला. भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख निश्चित केली असून यासाठी जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा क्षेत्र निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत अशी जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांनी माहिती दिली. भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख निश्चित केली असून यासाठी जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा क्षेत्र निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांनी दिली. जिल्हाधिकारी सभागृहामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कर्नाटकामध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. बेळगावमध्ये 18 विधानसभा क्षेत्र असून सुमारे 37,22,034 मतदार आहेत असे सांगताना पूर्वतयारीबद्दल त्यांनी माहिती दिली. चुनावणे कर्नाटकदल्ली एरडू हंतदल्ली नडीता इदे 18 एप्रिल मत्तु 23 एप्रिल नमदु बेळगावि हागू चिक्कोडि ಪಾರ್ಲಿಮೆಂಟರಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯುವೆನ್ಸೀಸು 23 ಏಪ್ರಿಲ್ದಂದು ಚುನಾವಣೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 18 ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಿದ್ದಾವೆ. 2 ಪಾರ್ಲಿಮೆಂಟರಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯುವೆನ್ಸಿ ಫುಲ್ ಬರ್ತದೆ ನಮ್ಮದು. ಒಂದು ಚಿಕ್ಕೋಡಿ, ಒಂದು ಪಾರ್ಲಿಮೆಂಟರಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯುವೆನ್ಸಿ, ಇನ್ನೊಂದು 2 ಬೆಳಗಾವಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟರಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯುವೆನ್ಸಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಿತ್ತೂರು ಹಾಗೂ ಖಾನಾಪುರ್ ಅದೇ ವಿಧಾನಸಭಾ ಅಸೆಂಬ್ಲಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯುವೆನ್ಸಿಗಳು ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟರಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯುವೆನ್ಸಿಗೆ ಹೋಗ್ತವೆ. ಆಮೇಲೆ ತಾವು ಈಗಾಗಲೇ ತಮಗೆ ಬ್ರೀಫ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ನಾವು ಹಿಂದೆನೆ 16/1/2019 ನಾವು ಮತದಾರರ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಅಂತಿಮವಾಗಿ ಪ್ರಕಟಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟರಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯುವೆನ್ಸಿನಲ್ಲಿ 8,06,052 ಪುರುಷ ಮತದಾರರಿದ್ದಾರೆ. 7,73,202 ಮತದಾರರಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನುಳಿದಂಥ ಮತದಾರ ಅಂದರೆ ಥರ್ಡ್ ಜೆಂಡರ್ ಅಂತ ನಾವೇನು ಕರಿತೀವಲ್ಲ ತೃತೀಯ ಲಿಂಗಿಗಳು 55 ಮತದಾರರಿದ್ದಾರೆ. ಒಟ್ಟು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟರಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯುವೆನ್ಸಿಯಲ್ಲಿ 15,79,309 ಮತದಾರರಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟರಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯುವೆನ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 8,79,619 ಪುರುಷ ಮತದಾರರಿದ್ದಾರೆ. 8,69,333 ಮಹಿಳಾ ಮತದಾರರಿದ್ದಾರೆ.
53 ಜನ ತೃತೀಯ ಲಿಂಗಿ ಮತದಾರರಿದ್ದಾರೆ. ಒಟ್ಟು ಬೆಳಗಾವಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟರಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯುವೆನ್ಸಿನಲ್ಲಿ 17,49,005 ಮತದಾರರು ನಮ್ಮಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ನಮಗೆ 37,22,034 ಮತದಾರರಿದ್ದಾರೆ. 37,22,034 ಮತದಾರರಿದ್ದಾರೆ. 17,352 ಸರ್ವಿಸ್ ವೋಟರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ಡಿಫೆನ್ಸ್ ಫೋರ್ಸಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು. ಯಾವಳಿ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತ ಲೋಕೇಶ್ ಕುಮಾರ್, ಎಸ್ಪಿ ಸುಧೀರ್ ಕುಮಾರ್ ರೆಡ್ಡಿ, ಸಿಒ ಕೆವಿ ರಾಜೇಂದ್ರ ಯಾಸಹ ಇತರ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಬೆಳಗಾವಿಯ ಟಿಯಕವಾಡಿ ಮಧ್ಯ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಡೆಪೋ ಮಧ್ಯೆ ವ್ಯಾಟೇಜ್ ಪಾರ್ಕ್ ನಿರ್ಮಾಣ ಕರೆಯಲು ದಕ್ಷಿಣ ಕ್ಷೇತ್ರ ಆಮದಾರ್ ಅಭಯ ಪಾಟೀಲ್ ಕಾಮಕಾಜಾಲಾ ಚಾಲನಾ ದಿಲಿ. बेळगावातील टिळकवाडीमधील वॅक्सिन डेपोमध्ये वॅटेज पार्क निर्माण करण्यासाठी दक्षिण क्षेत्राचे आमदार अभय पाटील यांनी कामकाजाला चालना दिली. आमदार अभय पाटील यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की 16 करोड रुपयापेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे. या पार्कमध्ये वेगवेगळ्या प्रजातीची फुले, जॉगर्स पार्क व इतर आकर्षणीय सुविधा केल्या जाणार आहेत. कोल्हापूरमधील कन्नेरी मठाची प्रेरणा घेऊन या पार्कचे निर्माण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आणि पुढच्या टप्प्यामध्ये फक्त हे पहिल्या फेजचं काम आहे, सेकंड फेजचं काम सुद्धा 20-25 कोटी रुपये येईल. तर जसं कन्नेरी मठ आहे, त्याचबरोबर अक्षरधाम आहे, या पद्धतीची काही योजना आम्ही इथं ह्याच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनात प्रयत्न चालू आहेत. खास करून आता निर्माणाला सुरुवात करण्यात आली असून बेळगाव वासियांनी हर्ष व्यक्त केला आहे. आमदार साहेबने ते खरंच चांगली गोष्ट आहे. ते निपा हे बेळगाव सुधारायला एक हे होतं. आणखीन ह्या ठळकवाडी एरियामध्ये सगळे सिनियर सिटीजन्स हे ते येऊन बसतात, वॉकिंग करतात मॉर्निंग, त्या दृष्टीनं फार चांगलं आहे. रविवारी सरदार हायस्कूलच्या मैदानात 11वी व 12वीच्या कक्षा निर्माण करण्यासाठी 3 मजली इमारत निर्माण करण्याच्या कामकाजाचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. रविवारी सरदार हायस्कूलच्या मैदानात 11वी व 12वीच्या कक्षा निर्माण करण्यासाठी 3 मजली इमारतीचे निर्माण करण्याच्या कामकाजाचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. सरदार हायस्कूल इमारतीमध्ये 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस नसल्याने नवीन 3 मजली इमारत निर्माण केली जात आहे. 1 करोड रुपयाच्या खर्चातून हे कामकाज केले जाणार असल्याचे सांगितले आहे. ಬೆಳಗಾವಿಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಇದ್ದಿರೋ ಸರ್ದಾರ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ನಲ್ಲಿ ಇವತ್ತು PU ಕಾಲೇಜದ ಇಮಾರತ ಸಲುವಾಗಿ ಭೂಮಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಒಟ್ಟಾರಾಗಿ 1 ಕೋಟಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ 1+2 ಅಂದ ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರ್, ಫಸ್ಟ್ ಫ್ಲೋರ್, ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರ್ ಈ ಕಟ್ಟಡವನ್ನು ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಬೆಳಗಾವಿ ಅಂದ್ರೆ ಎಜುಕೇಷನ್ ಹಬ್. ಈ ಹೆಮ್ಮೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು 1 ಕೋಟಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಈ ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸರ್ಕಾರಿ ಕಾಲೇಜ್ ಇರಲಿ, ಸರ್ಕಾರಿ ಸ್ಕೂಲ್ ಇರಲಿ, ಇವು ಕ್ಲಾಸ್ರೂಮ್ಗಳು ಕಮ್ಮಿ ಆಗಬಾರ್ದು ನಮ್ಮ ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರಯತ್ನ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಇದು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ಗೂ ಮತ್ತು ಇಂಜಿನಿಯರ್ಗೂ ಏನು ವಿನಂತಿ ಅಂದರೆ ಆಗಸ್ಟ್ಲೇ ಲಘು ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಒಳ್ಳೆ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು, ಕ್ವಾಲಿಟಿ ವರ್ಕ್ ಇರಬೇಕು ಅಂತ ನಾ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ. ಆದ್ದರಿಂದ ನೀವೆಲ್ಲ ಈ ಬರುವ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವರು ಎಲ್ಲರೂ ಅದ್ರ ಮ್ಯಾಲೆ ನೀವು ನಜರ್ ಇರಬೇಕು, ಕೆಲಸ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಂತ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಅನ್ನಿಸ್ತೀನಿ.
यावेळी सरदार हायस्कूलचे प्राध्यापक व्ही जी रजपूत व जी एच तपन्नवर, एन एम मदन भावी, वाय ए मल्लापन्नवर व अनेक गणमान्य उपस्थित होते. रविवार दिनांक 10 मार्च 2019 रोजी चिकोडीमध्ये आयोजित मोदी विजय संकला समावेशामध्ये माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा बोलत होते. रविवार दिनांक 10 मार्च 2019 रोजी चिकोडीमध्ये आयोजित मोदी विजय संकला समावेशमध्ये माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा बोलत होते. ते म्हणाले की विंग कमांडर अभिनंदनच्या साहसाचे देशाच्या युवा पिढीला आदर्श घेतले पाहिजेत. अभिनंदनच्या साहसला पाहून जगभरात अभिमान व्यक्त केला जात आहे. ते पुढे म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये देशसेवा करत असताना एक मिनिटही विश्रांती घेतलेली नाही. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीजेपीचे 22 उमेदवार निवडणूक जिंकतील असे ते म्हणाले. मुख्यमंत्री कुमारस्वामींनी जनतेवर खूप अन्याय केला आहे. त्यांनी जनतेला दिलेले आश्वासन हे आश्वासनच बनून राहिले आहे. आणि त्यांनी कुमारस्वामींना प्रश्न केला आहे की शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याचे बोलले होते, पण अजूनही कर्ज माफ केलेले नाही. अजून कधी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असा प्रश्न केला. हरिप्रसाद काँग्रेस राज्यसभा सदस्य ಪಾಕಿಸ್ತಾನ ಜೊತೆಗೆ ಮ್ಯಾಚ್ ಫಿಕ್ಸಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ ಅಂತ ಒಬ್ಬ ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯ ಹೇಳುವಂಥ ಲಜ್ಜೆಗೆಟ್ಟ ಮಾತು. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ನಿನ್ನೆ ಹಾವೇರಿನಲ್ಲಿ ಭಾಷಣ, ಇದೇ ರೀತಿಯ ಟೀಕೆ ಟಿಪ್ಪಣಿಗಳು. ಮುಂದಿನ ಪ್ರಧಾನಿ ನನಗೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಘೋಷಣೆ. ಅರೆ, ನಿಮ್ಮ ಯೋಗ್ಯತೆಗೆ 46 ಜನ ಎಂಪಿಗಳು ಇರುವಂಥದ್ದು ಪಾರ್ಲಿಮೆಂಟಲ್ಲಿ 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಇದ್ದವರು ಈ ಸ್ಥಿತಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀರಾ? ಅವರು ಮುಂದಿನ ಪ್ರಧಾನಿ ಅಂತ ತಿರುಗನ ಕನಸು. ಇದನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗಿದೆ. ಯುವಕರು ಕುಣಿದು ಕುಪ್ಪಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಣ್ಣ. ಯಾವುದೇ ಸಮಾಜದ ಯಾವುದೇ ಯುವಕ ಇವತ್ತು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಪರವಾಗಿರೋ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯುವಕರನ್ನ ಬಡದೆಬ್ಬಿಸಿ ಈ ಕ್ಷೇತ್ರ ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ಕ್ಷೇತ್ರ ನಿಮ್ಮ ಬಂಧು ಬಳಗ ಎಲ್ಲರನ್ನ ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸನ್ನದ್ಧರಾಗಿ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸೋಣ. जबाबदार सरकार उभारण्यासाठी समर्थ नसल्याचा आक्षेप येडियुरप्पांनी कुमारस्वामींवर केला, पण आता त्यांना बीजेपी सरकार धडा शिकवण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की हरिप्रसादने म्हटले होते की भाजपने पाकिस्तानशी मॅच फिक्सिंग केली आहे. हाही विषय येडियुरप्पांनी मांडला. आणि राहुल गांधी जे स्वप्न पाहत आहेत ते कधीच पूर्ण होणार नाही, कारण जनतेला भाजपवर विश्वास आहे, यावेळी मोदी सरकारच राहणार असे सांगितले. बेळगावमधील शहापूर खडेबाजार येथे विद्युत पाइपलाइन बसविण्याचे कामकाज गेल्या 3 महिन्यांपासून सुरू आहे. बेळगावमधील शहापूर खडेबाजार येथे विद्युत पाइपलाइन बसविण्याचे कामकाज गेल्या 3 महिन्यापासून चालू आहे. विद्युत पाइपलाइन बसवण्यासाठी खोदण्यात आलेल्या ठिकाणी मातीचे ढिगारे उभारण्यात आले असून सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. येथील रहिवाशांनी आणि व्यावसायिकांनी आक्रोश व्यक्त केला आहे की सुरुवातीला एका बाजूला खोदण्यात आले होते, ते काम पूर्ण न करता अर्धवट सोडून दुसऱ्या बाजूला पाइपलाइन बसविली जात आहे. पण आधी बसवलेल्या बाजूच्या जागी असलेल्या मातीचा आधी निपटार करावा, कारण ती सर्व मातीची धूळ आमच्या घरात आणि व्यापार करणाऱ्या लोकांना त्रासदायी ठरली आहे. हे धूळ काढण्यासाठी आम्हाला तासन तास झाडू मारावी लागत आहे असे नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला आहे. शहापूर येथील रहिवाशातर्फे मी कॉन्ट्रॅक्टरला एक विनंती आहे की हा जेवढं होईल तेवढं होईल लवकर हे काम मोकळं करावं, तर ह्या काम सुरू केल्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि दुकानातील मटेरियल सगळं खराब होत आहे. त्यामुळे एक विनंती आहे नागरिकांतर्फे की हे जे काम सुरू केलं आहे लवकरात लवकर मोकळं करून सहकार्य करावे. विद्युत पाइपलाइन बसवण्यासाठी दिलेल्या कंत्राटदाराला सांगूनही काहीच उपयोग झाला नसल्याचे सांगितले. येथील लोकांनी आपल्या KNN City News शी आपली व्यथा मांडली आहे. निदान आता तरी संबंधित अधिकारी याकडे लक्ष देतील की नाही हे वेळच ठरवेल. बेळगावमध्ये माधिक समाज समितीच्या सानिध्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माधिक समाजाचे राज्याध्यक्ष परशुराम मरेगुद्दी यांनी माध्यमला माहिती दिली. बेळगावमध्ये माधिक समाज समितीच्या सानिध्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माधिक समाजाचे राज्याध्यक्ष परशुराम मरेगुती यांनी माध्यमाला माहिती दिली. 2 वर्षापूर्वी केंद्र सरकारला निवेदन करण्यात आले होते की मंद कृष्णा माधिक समाजातील लोकांना आपल्या समाजात घ्यावे. त्यावेळी 10 लाख लोकांना एकत्र करून व्यंकटय्या नायडू यांनी निवेदन केले होते. याबाबतीत आंध्र वृद्धी या वृत्तपत्रात बातमी प्रसारितही करण्यात आली होती, पण काहीच उपयोग झाला नव्हता. गेल्या 20 वर्षापासून BJP, काँग्रेस आणि JDS देशावर राज्य करत आहेत आणि मंद कृष्ण माधिक समाजावर अन्याय करत आलेत. 15 वर्षापूर्वी न्यायमूर्ती AJ सदाशिव यांनी आयोग वरती अंमलात आणण्यासाठी आंदोलन केले होते आणि त्याला सहकार्य मागासवर्गीय समाजाचे माजी अध्यक्ष डॉक्टर CS द्वारकानाथ यांनी केले होते. एवढेच नाही तर द्वारकानाथ हे चिक्कबळ्ळापूर लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीत उतरणार आहेत आणि त्यांना समाजाचे पूर्ण सहकार्य लाभले आहे अशी माहिती माधिक समाजाचे राज्याध्यक्ष परशुराम मरेगुती यांनी दिली. माधिक मिसलाती होराट समिति संस्थापक समितियिंद ಇವತ್ತು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಕರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶ ಏನು, 2019 ಈ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಹಲವರು ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿ AJ ಸದಾಶಿವ ಆಯೋಗದ ವರದಿಯನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಅನ್ನುವಂಥ ಅಪ್ರಭುತ್ವವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಈ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪಕ್ಷವನ್ನು ಸೋಲಿಸ್ಬೇಕು ಅಥವಾ ಗೆಲ್ಲಿಸ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ತೀರ್ಮಾನಗಳನ್ನು ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ, ಸುಮಾರು 25 ವರ್ಷದಿಂದ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಒಳಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಈ 20 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಆಡಳಿತ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಗಳು ಆ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾವೆ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಗಳಿಗೂ ಕೂಡ ಓಟ್ ಹಾಕಿದ್ದೀವಿ, ಎಲ್ಲ ಪಕ್ಷವನ್ನು ಕೂಡ ಗೆಲ್ಲಿಸಿ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಯಾವ ಪಕ್ಷವೂ ಕೂಡ ನಮ್ಮನ್ನು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಜಕೀಯವಾಗಿ ನಮ್ಮ ಜನಸಮುದಾಯವನ್ನು ತುಳಿತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಹೊರತಾಗಿ ನಮ್ಮನ್ನು ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಪ್ರಬಲರನ್ನಾಗಿ ಯಾವ ಪಕ್ಷವೂ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ಇವತ್ತು ಹೋದ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿದ್ದರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಬಳ್ಳಾರಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ರಾಯಚೂರು ಆಗಿರ್ಬೋದು, ಕೆಲವು ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಯಾವ ಪಕ್ಷವೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟರು ಕೂಡ ನಮ್ಮನ್ನು ಸೋಲುವಂಥ ಕ್ಷೇತ್ರಗಳಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟರು. ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ 22 ಜನ ಶಾಸಕರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾದಿಗ ಸಮುದಾಯ ಇವತ್ತು 5-6 ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನಾವು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಉದಾಹರಣೆ ಬಾಗಲಕೋಟೆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಮುಧೋಳ ಮೀಸಲು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದವರು ಟಿಕೆಟ್ ಕೊಡಲಿಲ್ಲ. BJP ಅವರು ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟರು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಆ BJP ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಯನ್ನು ಸೋಲಿಸುವಂಥ ಒಂದು ಕುತಂತ್ರವನ್ನು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ನಡೀತು. ಅಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಬೇಕಾದ್ರೆ ಭಾಳಷ್ಟು ಹರಸಾಹಸ ಮಾಡಿ ಅವ್ರು ಗೆದ್ದು ಬಂದರು. ಇಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಬಂದೊದಗಿದೆ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಈ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವುದೇ ಪಕ್ಷವನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸ್ತೀವಿ ಅಥವಾ ಸೋಲಿಸ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳ್ದೇನೆ. ನಾವು ಮೂರು ಪಕ್ಷಕ್ಕೂ ಕೂಡ ತಕ್ಕುಪಾಠ ಕಲಿಸ್ಬೇಕು. ಏನು ನಮ್ಮನ್ನು ಮೂರು ಪಕ್ಷದವರು ಇವತ್ತು ಜನತಾದಳ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, BJP ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವತ್ತು ಆಂಧ್ರದ ವರದಿ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಹೋಗಿ 2 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಏನು ಹಿಂದೆ 1 ವರ್ಷದ ಹಿಂದ್ಗಡೆ ಮಂದಾಕೃಷ್ಣ ಮಾದಿಗ ಅವರು ಹೈದರಾಬಾದ್ನಲ್ಲಿ 10 ಲಕ್ಷ ಜನ ಸೇರಿಸಿ ಒಂದು ಸಮಾವೇಶವನ್ನು ಮಾಡಿ ವೆಂಕಯ್ಯ ನಾಯ್ಡು ಅವರನ್ನು ಆಹ್ವಾನ ಮಾಡಿದ್ರು, ಅವ್ರಿಗೆ ಮಣಿವೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಕೇಂದ್ರದ BJP ಸರ್ಕಾರ ಆ ಒಂದು ವರದಿ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಚಕಾರ ಎತ್ತಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಆ ರೀತಿ ನಮಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆದರೆ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಈ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನ ಆದಿಯಾಗಿ ಇಂದಿನ BJP ಸರ್ಕಾರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವತ್ತಿನ ಇಂದಿನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವತ್ತಿನ ಸಮ್ಮಿಶ್ರ ಸರ್ಕಾರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಯಾವ ಸರ್ಕಾರಗಳು ಕೂಡ ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿ AJ ಸದಾಶಿವ ಆಯೋಗದ ವರದಿ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಅದನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಳಿಸುವಂಥ ವಿಚಾರ ಅವರಲ್ಲಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಓಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಯಾಕೆ ಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಇವತ್ತು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮನ್ನ ಯಾರು ಬೆಂಬಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೋ, ನಮ್ಮನ್ನ ಯಾರು ನಮ್ಮ ಒಳತನ ಯಾರು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾರೋ, ಅದೇ ಇವತ್ತು ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ದ್ವಾರಕಾನಾಥ್ ಅವರು ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರ ನಮ್ಗೆ ಕಂಡುಬಂದಿದೆ. ಅವರು ಸುಮಾರು 15 ವರ್ಷದಿಂದ ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲೇ ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿ AJ ಸದಾಶಿವ ಆಯೋಗದ ವರದಿ ಬಗ್ಗೆ ಅವರಲ್ಲಿ ಒಂದು ಕಳಕಳಿ ಇದೆ, ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಕಳಕಳಿ ಇದೆ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಅವರನ್ನು ನಾವು ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇಡೀ ಜನ ಸಮುದಾಯ ಅವರಿಗೆ ಬೆಂಬಲವಾಗಿ ನಿಲ್ತಾ ಇದೆ. ಬಾತ್ಮಿಪತ್ರ ವೇಳೆ ಸಮಯ ಚಿತ್ರ ಪಾತ್ರ KNN ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್ ಮರಾಠಿ.